एक सुखाची ओंजळ आज मिस्त्री सरांच्यासाठी या ठिकाणी मी मोकळी करणार आहे. 38 वर्षाचा प्रदीर्घ असा प्रवास. मला वाटते की 1986 ला या शाळेमध्ये रुजू झाले आणि मी ही दादा तारीख होती 10 महिना होता, जुलै वर्ष होते 1986, वार होता गुरुवार, वेळ होती 8:45 आणि 42 किलो वजनाचा प्राध्यापक जालंदर पाटील महाविद्यालयामध्ये FYBA वर्गात उभा होता. म्हणजे तसे आम्ही एका वेळी नोकरीला लागलो. मी सरांचा 2 वर्षापूर्वी 2021 ला निवृत्त झालो आणि आज मिस्त्री सर तुम्ही या ठिकाणी सेवानिवृत्त होता. सेवानिवृत्ती हा जीवनातला तसा तिसरा अंक आहे. मी तिसऱ्या अंकामध्ये प्रवेश केला. दुसरा अंक नोकरीचा, तो तुम्ही या शाळेमध्ये कशा पद्धतीने घालवला या संदर्भामध्ये या ठिकाणी नंदू पाटील बोलले, डॉक्टर साहेब बोलले, जाधव सर बोलले, अनेकांनी तुमच्यावरती शब्द सुगुणांचा वर्षाव केला. प्रतिकूलतेचे 10% सहन करीत तुमची आणि आमची उभा राहिलेली पिढी आज कदाचित या सुखाशी जीवनामध्ये वावरणाऱ्या मुलांना त्याचं मोल कळणार नाही. प्रत्येक माणसाला निवृत्ती ही अस्वस्थ करते. धबधब्याचं पाणी अचानकपणानं बंद झाल्यासारखं वाटत, रोजच शेड्यूल बदलत, रिकाम्या वेळेचा प्रश्न अस्वस्थ करायला लागतो. नवरोबाचा स्वयंपाकघरातला अतिरिक्त सहवास बायकोलाही नकोसा वाटायला लागतो. नवीन पिढीशी जुळवून घेत असताना कसरत करावी लागते, तरी आपल्याला वाटचाल करावी लागते. मिस्त्री सरांना मी एवढंच सांगेन की निवृत्ती नंतरच्या जगण्याचा सर एक सिलेबस बनवा. कारण सफल आणि समाधानी म्हातार फल हे गुण बकावलीच फूल असत, ते सगळ्यांनाच मिळेल असं नाही. कारण किरकिर आणि चिडचिड ही या वयाला लागलेली एक प्रकारची कसरत असते. मी तुमच्या या समारंभाला निवृत्ती समारंभ असं म्हणणार नाही, जगण्याच्या नव्या आवृत्तीचा हा शुभारंभ आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. सहजतेनं आनंदानं ही सेवानिवृत्ती तुम्ही स्वीकार. कारण सेवानिवृत्ती नंतरच आयुष्य वाईट नाही हे मी गेली 2-3 वर्ष अनुभवतोय. कारण जीवन एक उत्सव आहे, जीवन एक लढा आहे आणि जीवन एक संघर्षाचं मैदान आहे. एकदा मला असं वाटतंय की मिस्त्री सर घरी गेल्यानंतर 1-4 दिवसामध्ये तुम्ही आणि बहिणींनी मिळून नटसम्राट नाटक एकदा वाचा. मला असं वाटतंय की ते नाटक जर आपण वाचलं तर आपली जीवनामध्ये होणारी भविष्यातली जी फसगत आहे ना ती निश्चितपणाने थांबेल. नटसम्राट नाटकामध्ये फार सुंदर अशा स्वरूपाचं वाक्य आहे. 1987 ला संजू मला वाटते मी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक असताना हे नाटक शिकवलेलं होतं. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथं विद्यार्थी आहेत त्यावेळेला तिथं तिथं तो मला एकच म्हणेल की सर तुमचा नटसम्राट आजही आमच्या रोमा रोमात उभा आहे. तो नटसम्राट असं म्हणतोय, माणसं वाईट नसली तरी म्हातार पण वाईट असतं. माणसाने समोरचं ताक द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये माणसाने. जीवनाची एवढी मोठी सूचकता या वाक्यामध्ये लपलेली आहे. कारण निवृत्तीनंतर आलेले 5-50 लाख रुपये आपल्या खिशामध्ये आपल्याला गप्पच बसू देत नाही. ह्या पाहुण्याला, त्या पाहुण्याला, ह्या मुलाला, त्या मुलाला, आणि जाधव सर कधी काळी आपण मोकळे होऊन जातो हे कळतच नाही. आपण ताट द्या पण पाठ देताना मात्र अनेक वेळेला विचार करा. कारण अनेक माणसाचं जगणं कलंदर असतं. थोराटे साहेब आम्ही राजू पाटलांच्या सारखी माणसं ना, असं काही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जीवन जगायला लागलो की उद्याचा विचारच नाही. आजची पिढी मात्र त्या पद्धतीची नाही. नटसम्राट बिरवलकर एकदा असे रस्त्याने चाललेले असताना छानपैकी एक फुलाची बाग त्यांना बघायला
बाग बघितल्यानंतर पट पट ते जातात आणि वटाभर अशी फुले तोडतात. लगेच माळी पळत येतो आणि बकोटी जातो कुणाच्या मागे ती फुलं तोडताय. अरे बाग कुणाची असली तरी फुलं ही देवाघरची दौलत आहे. तुम्ही कोण? तर म्हणजे मी सुधाकरराव कारणेकरांचा सासरा. फुलं ही देवाघरची दौलत आहे हे त्याला कळलं नाही, पण मी सुधाकर कारणेकरांचा सासरा आहे हे त्याला कळल्यानंतर मात्र त्यानं मला सोडून दिलं. माणसाला क्षुद्र गोष्टी पटतात, माणसाला खऱ्या गोष्टी पटत नाही. मिस्त्री सरांना मी एवढंच सांगेन की सर वार्धक्यातल्या खरं तर दादा म्हणाले की तुम्ही अगदी वार्धक्यात आम्हाला वाटतच नाही. दिनचर्या जीवनातली एक ठरवायला पाहिजे असं मला वाटतं, कारण ती दिनचर्या तुम्हाला कधी निरुत्साह आणणार नाही. कारण राग असेल, लोभ असेल, मोह असेल, मत्सर असेल, या सगळ्यातून बाहेर पडण्याची जर कोणती जागा असेल तर ती सेवानिवृत्ती आहे असं मला या ठिकाणी वाटत. एवढ्या प्रदीर्घ अशा प्रवासामध्ये खूप काही करायचं राहून गेलेलं आहे, आठवा काय काय करायचं राहिलेलं आहे, आणि ते सगळं करण्याचा काळ हा सेवानिवृत्तीनंतरचा काळ आहे असं मला वाटत. आमची पिढी तशी कॉम्प्युटरच्या जगामध्ये फार रमलीच नाही, आमची पिढी तशी इंग्रजी बोलण्याच्या फंदामध्ये कधी पडलीच नाही. सेवानिवृत्तीनंतर आपण हे करता येते का बघूया. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू धनारे सर वयाच्या 67व्या वर्षी कॉम्प्युटर शिकले. आजही पाश्चात्य राष्ट्रांच्या मध्ये वयाच्या 70 मध्ये पदवी घेणारी अनेक माणसं तुम्हाला बघायला मिळतील. मग आम्ही साचेबंदपणा का पाळायचा मला सांगा. मुलांना मोटिव करणारी काही भाषण देता येतात का बघा. नका पैशाच्या पाठीमागे लागू, कारण जग जिंकणारा अलेक्झांडर सुद्धा जाताना मोकळ्या हातानेच गेला. कुणीच काही घेऊन जाणार नाही, कारण जन्म आणि मृत्यू या दोन्ही मध्ये असणार जे काय अंतर आहे ना ते त्या त्या माणसाच्या जगण्याची श्रीमंती दाखवत असत हे लक्षामध्ये घ्या. मला असं वाटतंय की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये निश्चितपणाने सेवानिवृत्ती आली. या व्यवस्थेमध्ये अशी काही माणसं जगली की ज्यांनी कधी निवृत्तीचा विचारच केला नाही त्यांचं काय. फुले कसे जगले, बाबासाहेब आंबेडकर कसे जगले, एपीजे कलाम कसे जगले, रस्त्यावरती भीक मागणाऱ्या सिंधुताई सपकाळ कशा जगल्या. या माणसांच्या जीवनामध्ये कधीच निवृत्ती आली नाही. तुम्ही जर कधी शोधग्राम बघायला जर गडचिरोलीमध्ये गेला जरूर जा. मला असं वाटतंय की या मुलांना इथं गोव्याला महाबळेश्वरच्या सहली वगैरे करण्यापेक्षा चला भामरागडला जाऊया, चला चंद्रपूर मध्ये एका प्रकाश आमटे बाबा आमटेंचं काम बघूया, चला निर्माण संस्थेच्या माध्यमातून शोधग्रामचा परिसर अभयभंग आणि राणीभंग यांनी कशा प्रकारे सजवला या मुलांना एकदा दाखवूया. बघू दे ती एकदा मुलं की या व्यवस्थेमध्ये माणसं कशा पद्धतीनं जगतात. एका दाक्षिणात्य डॉक्टरांच्या कन्या राणीभंग आणि सच्चे गांधीवादी अभयभंग अतिशय सुखवस्तू अशा स्वरूपाचं जीवन भोकरलं आणि गोर गरीब आदिवासींच्या जीवनामध्ये त्याचं जीवन घडवण्यामध्ये आपलं जीवन त्यांनी शोधलं. राणीभंग यांना एकदा आठवण झाली की त्यांच्या गावात एकदा राणीभंग आणि अभयभंग यांचा कार्यक्रम होता आणि त्यांना दोघेही गेले कार्यक्रमाला आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी राणीभंग यांनी सांगितलं की माझ्या वडिलांनी माझ्या लग्नामध्ये मला 100 तोळे सोने घातलेले होते. इतक्या वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासामध्ये त्या सोन्याचा मोह मला कधीच झाला नाही. हे 100 तोळे सोनं जे मला लग्नामध्ये घातलेलं होतं ते मी माझ्या वडिलांना परत करतो आहे. विचार करा, अशी एखादी भगिनी आहे की जिनं आपल्या लग्नामध्ये वडिलांनी घातलेलं सगळं सोनं परत केलं. मला या सोन्याचा मोह नाही, या व्यवस्थेतल्या माणसाला सोन्यासारखं जगवण्यामध्ये मला आनंद आहे. हा राणीभंग यांचा
जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन मिश्री सर मला असं वाटतं की आपल्याला खूप काही देऊन जातो. यूट्यूब वरती तुम्ही खूप काही पाहताय मुलांना. एकदा नाना पाटेकरांची यूट्यूब वरची एका भाषण तुम्ही ऐकत राहा. आज 70-72 मध्ये नाना आहे. नाम फाउंडेशनच्या वतीनं या महाराष्ट्रामध्ये जे काही नाना आणि मकर नाना स्कूलने जे काही काम उभा केलं तेवढं मोठं काम. असं एखादा काम मिस्त्री सर आपल्याला जीवनामध्ये करता येईल का? सातत्याने जो तरुण राहतो ना तो काही ना काही निश्चितपणानं जीवनामध्ये करू शकतो. आता कशाला करायचं का करायचं? डू नॉट टॉक टॉक्सिक पीपल असं एक इंग्रजीमध्ये सुवचन आहे. विषारी विचारांच्या माणसांच्या संगतीतच कधी राहू नका. जीवनामध्ये वादळं येतात आणि ती यायला पाहिजेत असा माझा दावा आहे. कारण जीवनामध्ये वादळं आल्याशिवाय आई मोत्याच्या प्रसंगाला कोण हात सोडून जातो हे कळत नाही. मी आता दादाला तेच म्हणतो की दादा उठा आणि उतरा, म्हणजे तुमचं अस्तित्व काय आहे हे तरी एकदा समाजामध्ये तुम्हाला कळेल. कारण मी 2 विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. लढवल्यानंतर मला कळलं की हात कुणी धरलेले हात कुणी सोडून देत. दादा जवळजवळ 25 वर्ष चळवळीच्या प्रवाहामध्ये आहे. जवळजवळ 35 वर्ष मी प्राध्यापकी केले. 2 विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. आज महाराष्ट्राला मी निक्षून सांगतोय की एवढ्या 25 वर्षाच्या प्रदीर्घ अशा प्रवासामध्ये माझ्या आई वडिलांच्या डोक्यावरती हात ठेवून मी सांगतोय की मी आज सगळ्यात हरामीचा रुपया कमवला नाही तरी माझे पराभव झाले. मी या पराभवाने कधी मारलो थोराटे साहेब कसे जगले, शंकर धुंडी पाटील कसे जगले, थोराटे साहेब फार भाग्यवान आहेत, वकील साहेब फार भाग्यवान आहेत, राजू पाटील फार भाग्यवान आहेत. कारण तुम्हाला त्यांचा परिचय स्पर्श लाभला, तुम्हाला त्यांचा वारसा लाभला आणि ही माणसंही आमच्या जगण्याची पुण्याने आहे असं मला वाटतं. तेव्हा मिस्त्री सर जगत असताना असं जगा की लाईफ इज अ गेम ऑफ कार्ड्स. जसे पत्ते येतील तसे जीवनामध्ये तुम्ही खेळायला सुरू करा. एक इंग्रजीमध्ये सुविचार आहे, लाईफ इज अ वन टाइम ऑफर यूज इट वेल. जीवन ही परमेश्वर नावाच्या नाटककाराने तुम्हाला एकदाच दिलेली देणगी आहे, परत तो तुम्हाला जीवन देणार नाही. तेव्हा हे जीवन कशा पद्धतीने आपल्याला सार्थकी लावता येईल याचा तुम्ही विचार करा. निवृत्तीनंतरच्या शिदोरीचा जो वाटा आहे तो समाजासाठी थोडाफार कशाला खर्च करा. कारण सामाजिक बांधिलकी सगळ्यांच्या तोंडात आहे, जगण्यामध्ये मात्र फार माणसांच्या ती मला दिसत नाही. वय निघून जाणारच आहे. आपण खूप परिश्रमाने सुख आणि वय या दोघांचं कधी पटतंय असं मला वाटत नाही. खूप कष्ट करून खूप मेहनत करून आपण जेव्हा सुखाला घरी आणतो ना तेव्हा वय रुसायला लागलेलं असतं हेही लक्षामध्ये घ्या. तेव्हा सुखाची नेमकी व्याख्या काय? सुखी माणसाचा सदरा तुम्हाला या विश्वामध्ये कधी शोधून सापडणार नाही. मोठी माणसं ही छोट्या घरामध्ये जन्माला आली. लिंकन कोण होते? एकदा अब्राहम लिंकन वाचा, एकदा बराक ओबामा वाचा, तुम्हाला वाचल्यानंतर कळेल. एकदा एपीजे कलामांचा अग्निपथ वाचा. ज्यावेळेला एपीजे कलामांना पद्मभूषण किताब मिळाला त्यावेळेला सुद्धा एपीजे कलाम 10x12 खोलीमध्ये राहत होते. हा माणूस कसा जगला? या देशातल्या नव्हे या विश्वातल्या लाखो तरुणांच्या बरोबर तो माणूस बोलला. काय होतं जवळ? केवळ 4 ड्रेस होते, देशी पद्धतीचे 2, विदेशी पद्धतीचे 2. जाताना तेवढेच राष्ट्रपती भवनामध्ये घेऊन गेला, येताना तेवढीच बॅग घेऊन परत आला. फ्लॅग समाजाला दान केला, पुस्तक समाजाला दान केले. एपीजे कलाम राष्ट्रपती होते त्यावेळेला सुद्धा त्यांचा मोठा भाऊ छत्री दुरुस्तीचं काम करून जीवन जगत होते. विचार करा एपीजे कलामांचं जगणं काय असेल. ही माणसं मला आयडॉल वाटतात. कारण तुमचं जे जग आहे ना ते खोट्या देखाव्यांच्या शर्यतीचं मॅराथॉन जग आहे. तुमच्या जीवन जगण्याच्या ज्या खुणा आहेत ना त्या पाठीमागल्या पिढी समोर राहायलाच पाहिजे असं तुम्हाला जीवन जगता येते का बघा. फार राहू देत
सक्षम असणाऱ्या माणसांनी एकच काम करा, रोज एक माणूस हसवा। मला वाटतं इथं जमलेल्या प्रत्येक माणसाला जर असं ठरवलं की उद्यापासून एका माणसाला हसवायचं आहे तर या व्यवस्थेतलं दुःख आणि दारिद्र्य मला कुठल्या कुठं दूर होईल हे तुम्हाला कळणार नाही। माणसं कुठंपर्यंत काम करू शकतात, आमच्यामध्ये एक वेगळा व्हायरस आहे, हे काम केलं बाद झाला का, हा जो व्हायरस आहे ना तो पहिला व्हायरस बाजूला करा आणि मी काहीच काम केलं नाही आणि मला काम करायचं आहे आणि मला काम करायचं आहे, फक्त आधाशीपणा का। कारण टॉलस्टॉय नावाचा जगविख्यात विचारवंत वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी आय कॅनॉट रिमेन सायलेंट नावाचं पुस्तक लिहिलं। बर्नार्ड शॉने वयाच्या 93व्या वर्षी नाटक लिहिलं, लक्षामध्ये घ्या। टेनिसनं वयाच्या 70व्या वर्षी कविता संग्रह लिहिला। पिकेसो यांनी वयाच्या 90व्या वर्षी एक सुंदर अशा स्वरूपाचं चित्र काढून आपला वाढदिवस साजरा केला। मिस्त्री सर, त्या तुलनेमध्ये तुम्ही कुठे आहात बघा। अजून खरंच खूप आपण तरुण आहोत, एवढे तरुण की समोरचा बघणारा प्रत्येक माणूस तुम्हाला म्हणेल की मला वाटत नाही सर तुम्ही निवृत्त झालाय। मी साधारणतः आता वयाच्या 63ला उभा आहे। मला अनेक जण म्हणतात की सर 45-50 इतके दिसतात, गलत करतोय म्हणून तसं म्हणतात लक्षात घ्या, नाहीतर सगळ्या साईड पट्ट्या तशा गेलेल्याच आहेत। तरीही तुम्हाला सांगतो की ही जी अंगामध्ये असणारी आपली रग आणि जी धग आहे ना ती जोपर्यंत आपल्यामध्ये आहे ना तोपर्यंत काम करण्याचा आनंद वेगळा आहे। दुसऱ्यासाठी जगण्याची नशा वेगळी आहे लक्षामध्ये घ्या। स्वतःसाठी सगळेच जगतात। एक माणूस वयाच्या 82व्या वर्षी आंब्याची रोप लावत होता। माझ्यासारखा एक माणूस त्याच्या जवळ गेल्यानंतर म्हटला, काय आजोबा आता लावलेल्या आंब्याची फळं तुम्हाला खायला मिळणार का? तो आजोबा एवढंच म्हणतोय की मी ज्या आंब्याची फळं खाली ती झाड सुद्धा मी लावलेली नव्हती, ही जी आंब्याची फळं आहेत ही या येणाऱ्या फुलणाऱ्या पिढीसाठी मी लावतोय। हा विचारच मला वाटतंय जीवनामध्ये आपल्याला आनंद देऊन जातो। जग बदलू पाहणाऱ्या प्रत्येक माणसाला कोराणी घावत सर करावे लागते। मग बळी असेल, चार्वाक असेल, बुद्ध असेल, महावीर असेल, या सगळ्या माणसाला हे घाव सोसतच ही माणसं खर तर होती नाही। एकच क्षेत्र मात्र असं आहे की ज्या क्षेत्राला निवृत्तीचं वयच नाही आणि ते म्हणजे राजकारण। हे सगळे राजकारणी का सुखी आहेत याचं कारण एकच की यांच्या जगामध्ये निवृत्तीचं वय नाही। खुर्चीवरती जायचं पण निवृत्त मात्र व्हायचं नाही। खर तर या देशाचं जे वाईट झालेलं आहे त्याचं कारण हेच असावं असं मला वाटतंय। आणि जगणं असं असावं की ज्याला निवृत्तीचं कोणत्याही प्रकारचं बंधन नसावं। आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत काम करत राहणं ही परमेश्वर नावाच्या नाटककारानं दिलेली फार मोठी आपल्याला देणगी आहे। कशासाठी माणसं जगली? गाडगे बाबा कुणासाठी जगले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुणासाठी जगले? या माणसांनी वयाच्या 58-60 निवृत्ती घेतली का हो? गाडगे बाबाने अगदी साधा माणूस हातामध्ये एखादं लोटकं मडकं घेऊन हा माणूस फिरत राहिला, केवढी मोठी प्रॉपर्टी। आज मला सांगा पंढरपूरला त्याचा आश्रम जाऊन बघा, अमरावतीला जाऊन आश्रम बघा, दादरमध्ये जाऊन बाबांचा आश्रम बघा, यातली एकही कणाची प्रॉपर्टी बाबांनी आपल्या नावावरती ठेवली नाही। अमरावतीच्या त्यांच्या मुलीनं संसार टाकलाय असं कुणीतरी त्यांना सांगितलं, बाबा फिरत फिरत गेले ते मुलीच्या पहिल्यांदा घरामध्ये गेले, सगळी भांडी कुठली हातामध्ये घेतली आणि रस्त्यावरती फिरकावून दिली, ही तुझ्या बापाची प्रॉपर्टी नाही, ही सगळ्या समाजाची प्रॉपर्टी आहे, तुला या ठिकाणी संसार टाकता येणार नाही, हे गाडगे बाबा। आणि मग आजचे शिक्षण वर्षे आणि त्यांचं शैक्षणिक विश्व जर बघितलं तर उद्याच्या काळामध्ये 65,000 शाळा जेव्हा बंद होणार आहे आणि ही सगळं शिक्षण विश्व या खासगीकरणाच्या घशामध्ये जाणार आहे, या शिक्षण व्यवस्थेचं नेमकं काय होणार, हा गाडगे बाबांचा आदर्श या सगळ्या माणसांच्या मध्ये कुठेतरी आहे का? हेच गाडगे बाबा एकदा मुंबईला समाजाच्या कामाच्या निमित्तानं चाललेले आहेत, रेल्वेतनं प्रवास करतायत, रेल्वेच्या एका कोपऱ्यामध्ये बसलेले, तिकीट काढलेलं नाही, मुंबई आले आणि भिकाऱ्याच्या वेशामध्ये बाबांच्याकडे बरोबर दादरला तिकीट चेकरनं तिकीट मागितलं, तिकीट नाही म्हणल्यानंतर कुठनं आला तर तुला
संपून आलो एक टेक्टामध्ये नाक घातली बाबा फुटपाथवरती पडले एका ओळखीच्या माणसाने बाबांना ओळखलं की बाबा तुमच्याकडे तिकिटाला पैसे नाही मी तुमचं तिकीट काढला असतं अरे म्हणला समाजाचं बोर फार मोठं पैशाचं डबोलं घेऊन मी मुंबईला आलोय आता माझ्याकडे 3 लाख रुपये आहेत पण ते सगळे समाजाचे आहेत या तिकीट चेकरच्या एका लाथेमध्ये मी कोल्हापूरपासून मुंबईपर्यंतचे समाजाचे पैसे वाचवले आणि असे पैसे वाचवण्यासाठी मी किती समाजाच्या थपडाली लाथा खायला तयार आहे किती माणसाशी मला सांगा जावा एकदा सेवा संस्थेचे हिस्से बघा एकदा जिल्हा बँकेमध्ये जा प्रवासाचे हिस्से करा बघा एकदा दूरसंघामध्ये जा एकदा त्यांच्या प्रवासाचे सगळे तपशील बघा आणि तिथं कुठेतरी आमचे गाडगे बाबा बघा हे काम करत असताना सुद्धा स्वतःच्या प्रकृतीला सांभाळून राहा असं मिस्त्री सर मी तुम्हाला सांगेन गुजरात मध्ये एक गौरव गांधी नावाचे डॉक्टर पेपरला आलेली बातमी होती 31 वर्षाच्या वयामध्ये या माणसानं जवळजवळ 16,000 माणसांच्यावरती हृदयाच्या शस्त्रक्रिया केलेल्या होत्या 15 ते 18 तास हा माणूस काम करत असायचा कामाच्या सदरांच्या व्यस्ततेमध्ये वयाच्या 31 मध्ये या माणसाला कधी अटॅक आला आणि त्याच्यामध्ये तो कधी निघून गेला हे कळलं नाही तेव्हा काम करत असताना सुद्धा असं करा की आपली प्रकृती सांभाळून ते निश्चितपणानं करा कारण नीती मूल्य घेऊन जगणारी माणसं हे या महाराष्ट्राचं प्राक्तन आहे आणि त्या प्राक्तनाचे आपण वारसदार आहोत त्याचा आम्हाला अभिमान वाटायला पाहिजे मी एवढंच असं म्हणेन की सर तुम्ही निवृत्त होताय तुमची भूमिका आज संपली असं मी म्हणणार नाही पण तो खरा कलावंत भूमिका संपली तरी ताळ्या वाजत राहतात तो खरा कलावंत आणि तुमच्या जगण्याला शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र